6 डिसेंबर 2016 ला दाखवण्यात आलेल्या काहेदिया परदेशच्या एपिसोड मध्ये मधुसूदन सावंत आपल्या सासूला काळजी घेण्यास सांगतात, कारण बस मधून प्रवास केल्याने त्यांची पाठ दुखत असते। तितक्यात निशा घरी येते आणि ती आपल्या सासऱ्यांची माफी मागते। ती पुढे त्यांना सांगते की आज तुम्हाला जो काही मनस्ताप सहन करावा लागतोय तो केवळ माझ्यामुळे। आणि ती पुढे हे देखील बोलते की आमच्या महत्वाकांक्षांना तुम्ही नाकारल्यानं मला असं पाऊल उचलावं लागलं। आजी तिला ठणकावून सांगते की यामुळे नचिकेतचं देखील खूप नुकसान झालंय। तेव्हा निशाला स्वतःबद्दल अपराधीपणा वाटू लागतो। बनारस मध्ये शिवची आई तिच्या सासूला विचारते की गौरीला तुम्ही घरात घेऊन नेमकं काय साध्य केलं। तसंच तिला घरात घेण्याआधी तुम्ही मला एकदा तरी सांगायला हवं होतं। तिच्या प्रश्नावरती अगदी चाणाक्षपणे त्या उत्तरतात की तू गौरीला तिरस्कार करतेस हे मला चांगलेच ठाऊक आहे, आणि तुझे आपल्या मुलांप्रती असलेले विचार देखील चांगले नाहीत, म्हणून तुला काहीच सांगण्याचे मी टाळले। सोबतच त्या सल्ला देतात की जमलं तर तू शिव आणि गौरीला माफ कर। जेव्हा त्या दोघींमध्ये हे बोलणं सुरू असतं तितक्यात शिव आणि गौरी तिथे येऊन घडलेल्या चुकीसाठी माफी मागून आमचा स्वीकार करण्याची विनंती करतात। काहेदिया परदेश या मालिकेचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी पहा राजश्री मराठी। नमस्कार, मी मनवा नाईक, तुम्ही पाहताय राजश्री मराठी।